दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी आयोनी पार्ट 326. ओके, सो आपण पार्ट 325 बघितलो. आयुष अवनी छान जेवण करून बाहेर फिरायला जातात, असंच पायी पायी, आणि मस्त बोलत असतात, आणि मग थोड्या वेळ असंच फिरत फिरत बोलतात. सो आता पुढे बघू. अवनी बोलते, हो पण आता इतकं चालून चालून माझे पाय दुखायला लागले, सो प्लीज आयुष मला उचलून घेऊन चल ना. आयुष बोलतो, ओ पागल, कॉलनीमध्ये बघ इकडे तिकडे किती लोकं फिरत आहेत, आणि सर्वांच्या समोर असं कसं उचलून घेऊन जाऊ गं तुला. पॉईंट आहे. अवनी बोलते, अरे तू असं कसं बोलू शकतो आयुष, चल घरी चल मला उचलून घेऊन. माझेच पाय दुखत आहे तर आयुनीचे पण दुखतच असणार ना मग. हां करेक्ट. आयुष बोलतो, वा बेटा मस्त, हां छान, असंच आयुनीवरून ब्लॅकमेल करायचा मला आता, म्हणजे सांगितलेले काम लवकरात लवकर पूर्ण होतील, हो ना. अवनी बोलते, नाही नाही असं काही नाही आहे, मला ब्लॅकमेल वगैरे करायची काहीही एक गरज नाही आहे, कारण आयुनीचे पप्पा आमच्यावर खूप प्रेम करतात, सो ते लगेच ऐकतात आम्ही सांगितलेलं सर्वच. वॉ दॅट्स गुड. आयुष बोलतो, बापरे अवनी स्टॉप होणार आता थोडीशी तारीफ करायची, कारण इतकी गोड तारीफ ऐकून लगेच उचलून घेऊन जाणार मी तुला, सो प्लीज. अवनी बोलते, हां मग तेच कर, तेच तर हवं आहे ना मला, चल चल पटकन उचलून घेऊन चल मला. वा. आयुष बोलतो, अवनी प्लीज ना जान पाय चल ना, अगं इकडे तिकडे लोक खूप आहेत गं शोना, प्लीज ना. ओ अवनी बोलते, हो का, आयुनी बघ गं बेबी, आता तुझ्या पप्पाला आपल्या आधी लोकांचा विचार येतो, जाऊ दे आपण पायी पायीच जाऊ, ओके शोना. आयुष बोलतो, आयुनी बेबी तू माझं क्यूट शोना आहे ना गं, तू पप्पाला समजून घेते, हो ना मा शोना, असं मम्मासारखं उगाच काही पण नाही बोलत, हो ना गं छोटी जान. हो मस्त लाडगारा आयुनीचे. अवनी बोलते, बाप रे किती हे प्रेम, आज फर्स्ट टाइमच इतकं प्रेम बघायला मिळत आहे बेबीच्या पप्पांचं खरंच, चला आता हा प्रेम बघून पाय पायच येतो आम्ही घरी. माय गॉड. आयुष बोलतो, अरे वा मेरी जान, बीवी और बेटी हो तो ऐसे, लव यू माय हार्ट, सो स्वीट. आफ्टर 5 to 10 minutes आयुष अवनी घरी येतात, असंच छान क्यूट क्यूट बोलत, आणि मग आयुष बोलतो, अवनी तू रूममध्ये जा, मी डोअर वगैरे लाईट्स वगैरे सर्व नीट बंद करून येतो, ओके. यस ओके. अवनी बोलते, बरं ठीक आहे पण लवकर ये. हां आयुष मी वेट करते. अवनी रूममध्ये जाते, आणि मग आयुष डोअर अँड लाईट्स वगैरे सर्व नीट बंद करतो, आणि रूममध्ये येतो झोपायला, आणि मग अवनी बोलते, बाय द वे आयुष तुला आठवण नसेल तर सांगते, उद्या 12 जायचं आहे हॉस्पिटल चेकअपसाठी, ओके. हां ओके. आयुष बोलतो, बरं ठीक आहे मग मी उद्या लवकर निघतो घरून, आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो, म्हणजे तुला तिथे जाऊन वेट करावं नाही लागणार. हां करेक्ट. अवनी बोलते, हां शोना ओके ठीक आहे, आणि लवकर उठण्यासाठी लवकर झोपावं पण लागते माहिती आहे ना. आयुष बोलतो, हो गं पागल माहिती आहे, थोडा वेळ आयुनीवरून छान हात फिरवू दे, किस्सी करू दे, मग आयुनीच्या मम्माला किस करत झोपी जातो, ओके. मग अवनी बोलते, हां ओके ठीक आहे, करा करा जे करायचं ते करा, पण लवकर करा. हां दॅट्स सो स्वीट. अवनी छान बेडवर झोपलेली असते, आणि मग आयुष छान उठून बसतो, आणि अवनीच्या स्टमकवरून आधी हात फिरवतो, आणि मग आयुनीसोबत बोलत बोलत मस्त किस्सी करतं. अय हाय. अवनी बोलते, आयुष मला गुदगुदी होत आहे प्लीज बस कर ना, आणि तुम्हाला झोपवण्यासाठी हे सर्व करत आहे, पण तुझ्या अशा करण्याने माझी झोपच उडून चालली पागल. ओ माय गॉड ओ माय गॉड. आयुष बोलतो, बरं बरं ठीक आहे झोप येईल, असं काहीतरी करतो हां, म्हणजे छान शांत झोप येणार माझी दोन्ही शो ना. माय गॉड. अवनी बोलते, हां ओके ठीक आहे कर, मी डोळे बंद करते. हां ओके ओके. आयुष अवनीवरून छान हात फिरवत मस्त लोरी गातो, आणि अवनी डोळे बंद केलेली असते, आणि मग आयुष असंच थोड्या वेळ लोरी गात असतो, आणि मग अवनी झोपी जाते. वाव. अवनी झोपल्यानंतर छान आयुष अवनीच्या बाजूला झोपतो, अवनीला हग करून, आणि अवनीच्या फॉरहेडवर किस करत, सो स्वीट. अवनीला मध्यरात्री जाग येते, तर अवनी आयुषला बघते, तर आयुषचा एक हात अवनीच्या स्टमकवर असतो, म्हणजेच आयुनीवर, आणि हे बघून अवनीला खूप आनंद होतो. आणि मग अवनी आयुषला छान किस करते, आणि आयुषच्या हेअर्समधून आधी हात फिरवत आयुषला हग करून झोपी जाते, सो स्वीट सो स्वीट. सो गाईज, मॉर्निंग ॲट 6:50 AM आयुषला जाग येते, आणि मग आयुष उठता क्षणी अवनीला बघतो, तर अवनी मस्त झोपलेली असते, आणि मग
आयुष स्वतःच उठतो आणि छान फ्रेश वगैरे होतो आणि मग किचनमध्ये जातो तर तिथे आयुषची मम्मा असते. ओ माय गॉड, आयुषची मम्मा बोलतात, अरे वा आयुष, आज तू लवकर उठला. आयुष बोलतो, हो मम्मा, आज अवनीला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना चेकअपसाठी, तर म्हणून लवकर उठलो आणि आता अवनीसाठी चहा बनवायचा आहे. सो मम्मा तू शांतपणे जाऊन सोफ्यावर बस पप्पांसोबत, मी चहा बनवून घेऊन येतो तुमच्यासाठी पण. ओके, सो स्वीट आहे, किती मस्त ना. आयुष अम्मा बोलतात, बाप रे आयुष, आज चक्क तू आमच्यासाठी चहा बनवणार, बाप रे, हे ऐकूनच खूप आनंद होत आहे. हां, आयुष बोलतो, हां मम्मा हॉलमध्ये बस चलतो आता. आयुष अम्मा बोलतात, बरं बरं ठीक आहे, आणि सांभाळून कर जे करायचं आहे ते. ओके, सो मग आयुषची मम्मा हॉलमध्ये जातात आणि मग आयुष सर्वांसाठी छान चहा बनवतो आणि सर्वात आधी आपल्या मम्मा पप्पाला देतो आणि मग आयुष अवनीसाठी चहा घेऊन रूममध्ये येतो आणि अवनीला बघतो तर अवनी छान झोपलेली असते आणि मग आयुष चहा बाजूला ठेवून बेडवर जातो आणि अवनीच्या हेअर्समधून हात फिरवत छान अवनीच्या फॉरहेडवर किस करत अवनीला उठवतो. ओ माय गॉड, किती मस्त. फायनली गाईज, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. सो आपण पुढल्या पार्ट 27 बघू आयुष अवनीची ही मॉर्निंग कशा कशा पद्धतीने स्टार्ट होईल आणि आयुषचं मॉर्निंग लव बघून अवनी काय रिॲक्ट करेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होते हे सुद्धा बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ.